नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. औरंगाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा दोन तरुणांनी दोरीनं गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडलीय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. ही घटना औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन गावात घडलीय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटनेच्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन गावातील बस स्थानक परिसरात काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी कृष्णा पवार हे आरोपींमधील वाद मिटवण्यासाठी घटनास्थळी गेले. ते आरोपींसोबत बोलून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने त्यांच्या गळ्यात दोरी टाकून गळा आवळण्याचा प्रयत्न केला. कृष्ण पवार हे तरुणांमधील वाद मिटवत असताना बेसावध असलेल्या पवार यांच्या गळ्यात दोरी टाकून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार भर रस्त्यात घडला. ही घटना घडत असताना आसपास काही नागरिक देखील होते. यातील एका नागरिकाने संबंधित घटना आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली आहे. आरोपी तरुण पोलीस कर्मचारी पवार यांच्या पाठीमागून दोरी टाकत असताना स्पष्टपणे दिसते. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी दीपक वाघचौरे आणि मारुती वाघचौरे या दोन आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतात. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीस नामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीस नामा.